कुडाळ तालुक्यात नेरूर इथल्या श्रीदेव कलेश्वर मंदिरामध्ये 9 फेब्रुवारी पासून महाशिवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. 13 फेब्रुवारीला महाशिवरात्री पर्यंत चालणाऱ्या या उत्सवाला हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांसह आकर्षक विद्युत रोषणाईसह श्रींची रथातून भव्य मिरवणूक असं या उत्सवाचं स्वरूप आहे. नेरूरच्या श्रीदेव कलेश्वराच्या महाशिवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी 13 फेब्रुवारीला सकाळी 5 ते 7 अभिषेक, नंतर दर्शन सोहळा, सायंकाळी 4 वाजता हरिभक्त परायण श्री उपाध्ये बुवा यांचं कीर्तन, रात्रो 10 वाजता पुराण पालखीतून श्रींची मिरवणूक, रात्रो 12:30 वाजता आकर्षक विद्युत रोषणाईसह श्रींची रथातून भव्य मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवालय आहेत, त्या शिवालयामध्ये अनेक ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. नेरूर येथे आपण आहोत. नेरूर येथील कलेश्वर मंदिरामध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्सवामध्ये साजरा होतो. या जिल्ह्यातील लोकांचे भाविकांसहित या जिल्ह्याबाहेरील लोकही गोवा, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणाहून या यात्रोत्सवासाठी या ठिकाणी महाशिवरात्रीसाठी लोक या ठिकाणी येतात. एक प्रसिद्ध महाशिवरात्री म्हणून या उत्सवाकडे पाहिलं जातं. आपण जाणून घेऊया इथल्या स्थानिक लोकांची, या समितीवरती असलेल्या लोकांकडून, की कशा पद्धतीचा हा असतो उत्सव, काय सांगाल, कसा पद्धतीचा उत्सव असतो? सकाळी 5:30 वाजल्यापासून, उद्या सकाळी 5:30 वाजल्यापासून इथे रांगा लागणार दर्शनासाठी, आणि 5:30 वाजताना दर्शन चालू होतं. इथे लाखो भाविक उद्याच्या दिवसात इथे येणार. ठीक आहे, निश्चित लाखो भाविकांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. कसा असणार हा एकूणच उत्सव सगळा? सकाळी 5:30 वाजल्यापासून या ठिकाणी भक्तांच्या रांगा लागलेल्या जातात देवदर्शनासाठी. त्यानंतर इकडे उत्सवमूर्ती, त्या ठिकाणी अभिषेक, त्यानंतर एकादशी 7 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर ज्या काय धार्मिक या जे कार्यक्रम विधी आहेत त्या या ठिकाणी केले जातात. त्यानंतर भक्तांच्या लाखो लोकांच्या या ठिकाणी उपस्थिती असते. त्या ठिकाणच्या सगळ्यांना दर्शना शिस्तीमध्ये लाईनमध्ये सगळ्यांना देवदर्शन येतं. तसेच जे काय वयस्कर आपावृद्ध आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना वेगळी सोय करून त्या ठिकाणी अपंग करू शकतो, त्यांची पण या ठिकाणी व्यवस्थित सोय केली जाते. तसेच त्यानंतर जे काय धार्मिक जे काय कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी केल्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी कीर्तन वगैरे धार्मिक झाल्यानंतर रात्री स्त्रीची पालखीतून या ठिकाणी मिरवणूक निघते. त्या पालखीच्या मिरवणूक झाल्यानंतर आतमध्ये त्या मूर्तीची सजावट वगैरे करून त्या ठिकाणी जे काय आहेत त्या आपले जे गाराणी वगैरे जे काय आपले धार्मिक जे आहेत ती सर्व केल्यानंतर उत्सव मूर्ती वाजत गाजत या ठिकाणी रात्री 1-2 वाजेपर्यंत या ठिकाणी रथावरती आरूढ होण्यात या ठिकाणी येते. जे काय जे मानकरी वगैरे असतात, ज्या नोकर जाकर सगळे जे आहेत या ठिकाणी त्यांचं सहकार्य असतं, तशात भाविकांचं तसं लोकांची पण या ठिकाणी सहकार्य असतो. त्यानंतर या ठिकाणी रथावर आरूढ होण्यापूर्वी जे काय धार्मिक जे काय विधी आहेत त्या ठिकाणी त्या उत्सवमूर्तीवर केल्यानंतर ती उत्सवमूर्ती रथावरती आरूढ झाल्यावर त्या ठिकाणी जे काय मानाप्रमाणे जे काय आहेत ते विधी झाल्यानंतरच मग रात्री 2-2:15 वाजता रथ ओढला जातो. निश्चित आपण पाहतो की काही ठराविक ठिकाणी रथोत्सव या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता आपण पाहतो या ठिकाणी रथाची सजावट आपण या ठिकाणी सुरू आहे पूर्ण, आणि हा रथोत्सव एक या उत्सवातला एक मोठं हे पर्व मानलं जातं की या रथोत्सवासाठी लाखोंची हजारोंची संख्या इथे होती. कसा असतो हा रथोत्सव आणि कधीपासूनची परंपरा आहे? ही जवळजवळ सांगता येणार नाही, याचं काय आहे नाही, जर पूर्वांपार जसं येत आलं परंपरा आहे जवळजवळ 1000 वर्षापर्यंत असल्यामुळे 1000 वर्षावरची परंपरा आहे. या ठिकाणी 5 दिवस फक्त हा उत्सव आपला महाशिवरात्रीचा चालतो. प्रत्येक दिवशी या ठिकाणी जे काय धार्मिक जे काय विधी आहेत त्याप्रमाणे केले जातात. त्यानंतर महाप्रसाद असतो, जे दानशूर लोक वगैरे असतात त्या ठिकाणी महाप्रसादाची त्यांनी हे केलेलं असतं, आयोजन केलेलं असतं. तसेच जे काय धार्मिक विधी नाटक वगैरे जे काय लोकांचं प्रेक्षणीय काय असेल त्या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. आणि दररोज 5 दिवस 5 रात्री या ठिकाणी पालखी वगैरे काढून हे केलं असतं, उत्सव साजरा केला जातो. निश्चित 5 दिवस चालणारा हा महाशिवरात्री यात्रोत्सव अतिशय म्हणजे या धार्मिक
जिल्ह्याच्या धार्मिक संचितेपैकी एक आहे. या निमित्ताने होणारा रथोत्सव देखील या देखणा असतो, नेत्रदीपक असतो. या सगळ्या सोहळ्यामध्ये, 5 दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये हजारो भाविक या ठिकाणी सामील होतात. निश्चित रूपात यावर्षीचाही महाशिवरात्र उत्सव देखील अशाच पद्धतीने उत्साहाने भक्तिभावाने भरलेला असेल, यात काही शंका नाही. हितेश परबसह परेश राऊत, कोकण नाऊ, नेरूळ.